पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो स्त्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ केला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 1 ऑक्टोबर रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील काही भागात तसंच बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, सांगोला, अकलूज, टेंभुर्णी यासह जवळपास 100 हून अधिक गावांमध्ये एकाच वेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो स्त्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ केला आणि आपला गाव आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छ भारत निरोगी भारत या संकल्पनेला प्रतिसाद दिला। सदस्यांनी स्वतःचे झाडू, दाताळे, टोपले, फावडे आदी साहित्य आणलं होतं। कचरा, कागद, प्लॅस्टिक, झाडपाला आदी स्वरूपातील कचरा काढून स्त्री सदस्यांनी परिसर स्वच्छ केला। दरम्यान धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं शहर तसंच ग्रामीण भागातून सुमारे 427 टन कचरा संकलित करण्यात आला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्यानं गेली अनेक वर्षे व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून 16 नोव्हेंबर 2014 रोजीच्या स्वच्छता अभियानाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती प्रतिष्ठानचे श्री सदस्य उमेश केकडे यांनी दिली। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज शहर सोलापूर येथे स्वच्छता अभियानचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल आज आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मधील सकाळपासून जवळजवळ 100 पेक्षा अधिक दास इथं कार्यक्रम करीत आहेत। हा उपक्रम सर्व सभासद आणि सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे पार पाडित आहेत।